लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। नवी मुंबई एयरपोर्ट पर दीबा पाटिल का नाम दिलाने प्रकल्पग्रस्त 9 अगस्त को मशाल मोर्चा निकालेंगे। आज पनवेल में आयोजित एक प्रेस कॉन्फ्रेंस में इसकी जानकारी देते हुए नवी मुंबई एयरपोर्ट दीबा पाटिल संघर्ष कृति समिति के प्रमुख नेताओं ने सीटको के खिलाफ बड़े आंदोलन का संकेत दिया। यहाँ पूर्व सांसद रामशेष ठाकुर ने कहा कि एयरपोर्ट नामांतरण के लिए सीटको को 15 अगस्त तक का अल्टीमेटम दिया गया था, जो अब खत्म हो रहा है, इसलिए अगस्त क्रांति दिन पर सीटको को जगाने मशाल मोर्चा निकालने की तैयारी है। यहाँ समिति के अध्यक्ष दशरथ पाटिल, विधायक प्रशांत ठाकुर, महेश बाल्दी और जेडी टांडेल समेत कई नेता मौजूद थे। देखिए रिपोर्ट। नवी मुंबई एयरपोर्ट नामांतरण का आंदोलन थमने का नाम नहीं ले रहा है। सीटको की वादा खिलाफी से नाराज प्रकल्पग्रस्तों ने 9 अगस्त क्रांति दिवस पर अब मशाल मोर्चा निकालने की तैयारी कर ली है। आज इसकी जानकारी देते हुए नवी मुंबई एयरपोर्ट दीबा पाटिल संघर्ष कृति समिति के नेता रामशेष ठाकुर ने कहा कि सीटको को 24 जून के आंदोलन में 15 अगस्त तक दीबा पाटिल के नाम का प्रस्ताव बनाने का अल्टीमेटम दिया गया था, यह तिथि खत्म होने वाली है, इसलिए 9 अगस्त को सीटको के खिलाफ नवी मुंबई के गांव-गांव में मशाल मोर्चा निकालेंगे और प्रशासन और सरकार को जगाने का प्रयास करेंगे। रामशेष ठाकुर ने दोबारा चेतावनी दी कि यदि फैसला नहीं हुआ तो 16 अगस्त से एयरपोर्ट का निर्माण रोकेंगे। आइए सुनाते हैं पूर्व सांसद रामशेष ठाकुर ने और क्या कुछ कहा। बताना जरूरी है कि सिडको और उद्धव सरकार ने नवी मुंबई एयरपोर्ट को शिवसेना प्रमुख दिवंगत बालासाहेब ठाकरे का नाम देने का निर्णय लिया है। हालांकि प्रकल्पग्रस्तों ने 24 जून को विशाल आंदोलन के जरिए इसका बड़ा विरोध किया था। प्रकल्पग्रस्तों की दलील है कि जिस धरती पर नवी मुंबई एयरपोर्ट बन रहा है वह दीबा के खून पसीने से सींची हुई धरती है, इसलिए वहाँ सिर्फ दीबा पाटिल का ही नाम होना चाहिए। आठवडा चालू होतोय, त्या आठवड्यामध्ये समितीतर्फे दिल्लीतील एव्हिएशन मंत्री असतील किंवा महाराष्ट्रातले सर्व मंत्री असतील यांच्याकरता यांच्या भेटीची ही वेळ पुढच्या आठवड्यातली आम्ही व्यवस्था करतोय आणि पूर्ण समिती ही पुढच्या आठवड्यामध्ये त्यांना भेटणार आहे। मग त्याच्यात ज्योतिरादित्य शिंदे असतील, कपिल पाटीलजी असतील किंवा महाराष्ट्रातले जे 8 मंत्री केंद्रामध्ये आहेत त्या सर्वांचा या कार्याला पाठिंबा मिळावा याकरता आम्ही सर्व समिती पुढच्या आठवड्यात जाणार। पनवेल तालुक्यात होणाऱ्या
या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलंच पाहिजे ही मागणी आहे. या मागणीला एक प्रचंड अशा पद्धतीचं आत्मविश्वासाचं बळ हे एका अर्थानं या दोन आंदोलनाच्यामुळे लाभलेलं आहे की आता 15 ऑगस्टपर्यंतची मुदत आम्ही सरकारला द्यायला तयार आहोत. कारण 24 जूनचं आंदोलन नको म्हणत असताना सगळ्यात पहिलं प्रमुख कारण होतं कोविड आहे. कोविडचा प्रचंड असा प्रकोप चालू आहे आणि त्यामुळे तुम्ही आंदोलन करू नका. आम्ही म्हटलं ठीक आहे, आम्ही तिथे आंदोलन नाही करणार कारण तुम्हाला तोडफोडीची भीती आहे, पण कोविडचं कारण सांगून तुम्ही आंदोलनच करू नका असं सांगणार असाल तर आम्हाला तसं जमणार नाही. आम्ही आंदोलन तर करणार, पण 24 जूनचं आंदोलन केल्यावर आम्ही सांगितलं कोविडच्या या स्थितीमध्ये दिभा पाटील साहेबांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं आम्ही आंदोलन तर करू, पण ते आंदोलन करत असताना आम्हाला काही वेळ शासनाला द्यायचा आहे की ठीक आहे कोविडची स्थिती ओसरेल मग कदाचित शासन निर्णय घेईल. आणि म्हणून 15 ऑगस्टची मुदत आम्ही देतो की 15 ऑगस्टपर्यंत आम्ही शासनाला मुदत देऊ की 15 ऑगस्टपर्यंत निर्णय घ्या. जो विमानतळ आहे विमानतळाला दिभा पाटील साहेबांचं नाव द्या, आम्ही मागणी करतोय ती मागणी पूर्ण करा. ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया.